प्राचीन काळातल्या योग्यांपासून ते इंटरस्टेलर चित्रपटापर्यंत टाईम ट्रॅव्हल्सच्या कथा आणि कदाचित काही टाईम ट्रॅव्हल्सच्या सत्य घटनेवर आधारित आहेत टाईम ट्रॅव्हल्सचा प्रवास खरं शक्य आहे का जर असेल तर मी टाईम ट्रॅव्हल करायला कसं शिकू शकतो पहा या गोष्टींना खूप चुकीचं समजण्यात आलंय कारण दुर्दैवाने विज्ञान आणि गूढविद्या तुमच्यापर्यंत हॉलिवूड चित्रपटांतून पोहोचतायत या संस्कृतीत असे लोक राहत होते ज्यांना त्रिकाल ज्ञानी म्हटलं जात तुमच्या जीवनात अनुभवाचे तीन स्तर असतात भूतकाळ नावाची एक गोष्ट असते जी तुमच्यातल्या स्मृतींच भंडार आहे वर्तमान नावाची एक गोष्ट असते जो आत्ताचा जिवंत अनुभव आहे भविष्य नावाची एक गोष्ट असते जी आपली कल्पनाशक्ती आहे तर तुमच्या जीवनाचा अनुभव आठवणी वर्तमान अनुभवांमध्ये आणि कल्पनांच्या दरम्यान होत असतो बहुतेक लोकांची अडचण ही आहे की त्यांना या तीन गोष्टींमधला स्पष्ट फरक जाणवू शकत नाहीत यामुळेच जी गोष्ट दहा वर्षांपूर्वी घडली त्याचं दुःख तुम्हाला आजही होत नाही का न? जी गोष्ट कदाचित परवा घडेल तुम्ही आजच तिच्या दुःखात आहात <laughs> दहा वर्षांपूर्वी किंवा दहा दिवसांपूर्वी जी गोष्ट घडली तिचं अस्तित्व आहे आता तिचं अस्तित्व आहे का <Nahin>. जी गोष्ट कदाचित परवा घडणार आहे आता तिचं अस्तित्व आहे का <Nahin>. नाही <Nahin>. तर तुम्ही कुठल्या तरी अशा गोष्टीनं दुःखी आहात जिचं अस्तित्वच नाहीये तर आम्ही तुम्हाला शहाण म्हणावं की वेड मी विचारतोय हा एक प्रश्न आहे टाळ्या कावाजवत आहे हा एक अपमान आहे जर जर तुम्ही कुठल्या अशा गोष्टीचं दुःख करताय जी अस्तित्वात नाहीये तर मला सांगा हा शहाणपणा आहे की वेडेपणा आहे तुम्हाला माहीत असलेले किती लोक तुमच्या सहित अशा प्रकारे वेडे आहेत ते अशा गोष्टींमुळे दुःखी आहे जे अस्तित्वातच नाही आहेत जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ओके हो नाही हे प्रत्यक्ष घडतंय तर असे सगळे वेडे लोक केवळ टाइम ट्रॅव्हलच करत आहे <laughs> योग विज्ञानात काल आधुनिक भौतिक विज्ञान नेहमी या दोन आयामांबद्दल गोंधळत असतं वेळ आणि स्थळ किंवा स्थळ आणि काळ अशा प्रकारे ते त्याचा ला अर्थ लावतात योगामध्ये आपण याला आपण याला काल म्हणतो काल शब्दाचा अर्थ भारतीय भाषांमध्ये वेळ असा होतो पण कालचा अर्थ शून्य असाही आहे काल म्हणजे अंधार अंधार म्हणजे तिथे काहीही नाही आहे ना प्रकाश नाहीतर काही ती रिकामी जागा आहे कालाचा अर्थ आहे वेळ तर आपण एकाच शब्दाचा वापर करतोय वेळ आणि स्थळ या दोन्हीसाठी आपल्याकडे फक्त एक फरक आहे काल आणि महाकाल एक प्रकारचा काल आहे जो जीवनाच्या भौतिक आयामातील चक्रांमुळे निर्माण होत असतो भौतिक आयामातील चक्र म्हणजे जे काही भौतिक आहे त्याची गती चक्राकार असते भले तो एक अणू असो किंवा संपूर्ण ब्रह्मांड असो या सगळ्याची गती चक्राकार आहे सर्व ग्रह ब्रह्मांड सर्व काही प्रत्येक भौतिक गोष्ट ही मुळातच चक्राकार गतीत आहे तर हा काल आहे ती वेळ जी तुम्हाला माहिती आहे भौतिक वस्तूंच्या गोल फिरण्यामुळे पृथ्वी एक वेळ फिरते आपण त्याला एक दिवस म्हणतो चंद्र एक फेरी पूर्ण करतो आपण त्याला एक महिना म्हणतो जर पृथ्वीनं सूर्याची प्रदक्षिणा केली आपण त्याला वर्ष म्हणतो तुम्हाला काल केवळ याच प्रकारे माहिती आहे तर तुम्हाला जो वेळ माहिती आहे तो फक्त चक्रांमुळे आहे एक असाही काल आहे जो भौतिक प्रकृतीच्या पलीकडचा आहे जो भौतिक वस्तूंच्या फिरण्यामुळे चक्राकार स्थितीत नाही आहे याला आपण महाकाल म्हणतो महाकालात स्थळाचाही समावेश आहे आधुनिक भौतिक विज्ञानात सामान्य समज असा आहे की जागा असल्यामुळे किंवा अंतरामुळेच वेळेचं अस्तित्व आहे जर तुम्हाला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचंय तुम्हाला वेळेची गरज आहे पण योगिक विज्ञानात आम्ही याला आमच्या अनुभवातून अशा प्रकारे पाहतो की वेळ आहे म्हणूनच स्थळाची शक्यता आहे आदि योगीनं ही गोष्ट खूप सुंदररीत्या सांगितली जवळपास पंधरा हजार वर्षांपूर्वी जेव्हा सात ऋषींना त्यांच्या पहिल्या शिष्याने विचारलं की या ब्रह्मांडाची प्रकृती काय आहे हे कुठून सुरू होतं कुठं संपतं हे किती मोठं आहे ते हसले आणि म्हणाले तुमच्या ब्रह्मांडाला मी एका मोहरीच्या दाण्यात भरू शकतो हे खूपच चांगलं पॅकिंग आहे नाही का तो म्हणाला या संपूर्ण ब्रह्मांडाला मी एका मोहरीच्या दाण्यात भरू शकतो कारण ते फक्त काळाचा परिणाम आहे स्थान आणि अंतर हा फक्त वेळेचा परिणाम आहे तर आपण त्या लोकांना त्रिकाल ज्ञानी म्हणतो आणि आपण काही लोकांना अकाल ज्ञानी असं सुद्धा म्हणतो म्हणजे कालरहित लोक जे लोक कालातीत असतात कालातीत म्हणजे काय आता तुम्ही इथे बसला आहात जर मी तुम्हाला आणखी सहा तास इथे बसवून ठेवलं नाही तुम्हाला इतका वेळ लागणार नाही जर मी तुम्हाला आणखी दोन तास इथे बसवून ठेवलं सद्गुरू कमीत कमी कमीत कमी पाणी ठीक <laughs> आहे पाणी प्या आता पाणी म्हणजे सद्गुरू ठीक आहे जा आणि या आणखी दोन तासात सद्गुरु ठीक <laughs> आहे आम्ही तुम्हाला तेही देऊ त्यानंतर तुम्ही परवानगी मागणार नाही <laughs> तुमचं शरीर एक कालचक्र आहे नाही का घड्याळ पाहण्याची गरज नाहीये जर तुम्ही तुमच्या ब्लॅडरवर लक्ष ठेवलं तर तुम्हाला वेळ आपोआप समजेल <laughs> हो की नाही तो वेळेवर लक्ष ठेवू नये तर आत्ताची तुमची काळाची समज ही केवळ तुमच्या भौतिक ओळखीमुळे आहे जर तुम्ही शरीराच्या जाणीवे विना इथे बसू शकलात तर तुम्हाला वेळ कळणार नाही तुम्ही त्या लोकांबद्दल ऐकलं असेल जे कित्येक तास कित्येक दिवस बसून राहिले मी हे माझ्यासोबत आहे एकदा जेव्हा मी तुमच्यापेक्षा जरा मोठा होतो मी पंचवीस वर्षाचा होतो एका हो I like मी एका जागेवर बसलो आणि अचानक माझी वेळेची जाणीव केली मला वाटलं वीस मिनटं झाली असतील पण साडेचार तास होऊन गेले होते आणि मी परमानंदात बुडून गेलो होतो मग हे जवळपास नेहमीच घडू लागलं मी कधी एका जागेवर बसलो आणि मला वाटायचं दोन मिनटं झालीत पण कित्येक तास सात आठ तास होऊन जायचे एक दिवस मी बसलो आणि मला वाटलं की पंचवीस तीस मिनटं झाली असावी मी मैसूर जवळ एका ग्रामीण भागात बसलो होतो आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा खूप गर्दी होती माझ्या गळ्यामध्ये अनेक फुलांचे हार होते लोक माझे पाय ओढायचा प्रयत्न करत होते मी <laughs> विचारलं तुम्ही सगळे कुठून आलात मग त्यांनी सांगितलं तुम्ही तेरा दिवसांपासून इथे बसला आहात मला वाटलं फक्त पंचवीस तीस मिनिटं झाली आहेत फक्त जेव्हा मी माझे पाय लांबवण्याचा प्रयत्न केले तेव्हा माझे गुडघे आखडलेले होते त्यांना सरळ करायला खूप त्रास झाला पण माझ्या अनुभवात मला वाटलं की फक्त पंचवीस तीस मिनटं झालेली आहेत पण या गोष्टी तुम्हाला कळायला जरा अवघड वाटू शकतात पण तुम्ही कधी लक्षात घेतलंय का की एके दिवशी तुम्ही खूप आनंदी असता तेव्हा चोवीस तास पुफ दहा मिनिटात निघून गेले असं घडलंय एखाद्या दिवशी तुम्ही जरा उदास होता चोवीस तास म्हणजे एका युगाप्रमाणे भासतात हो की नाही वेळ खूप रिलेटिव्ह किंवा सापेक्ष अनुभव आहे लोक म्हणतात एक मिनिट किती लांब आहे हे तुम्ही बाथरूमच्या दरवाजाच्या कोणत्या बाजूला आहात या अवलंबून दरवाजा वाजवला की तो म्हणतो अरे फक्त एक मिनिट थांब एक मिनिट